नाशिक पश्चिम मतदारसंघातील भाजपा शिवसेना आरपीआय रासप शिवसंग्राम रयत क्रांती शेतकरी संघटना महायुतीच्या उमेदवार सीमा हिरे यांनी प्रभाग क्रमांक 29 मध्ये प्रचार रॅली काढून नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. तोरणानगर आनंदनगर महाकाली चौक मनसाराम प्लायवूड लोकमान्य नगर सप्तशृंगी चौक राजरत्ननगर गार्डन साईबाबा चौक दत्त चौक विजयनगर मोरवाडी सिंहस्थनगर पेलिकन पार्क मागील बाजू आदी परिसरात रॅली फिरली. यावेळी उमेदवार सीमा हिरे सिडको मंडळ अध्यक्ष बाळासाहेब पाटील नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी नागरिकांशी इतगूज केले. कार्यकर्ते मोठ्या संख्येने आज या प्रचार फेरीत उतरलेले आहे. अवघे 2 दिवस आता निवडणुकीला बाकी आहे आणि त्यामुळे सगळ्यांनी जल्लोषपूर्ण आणि आनंदाने या रॅलीत भाग घेतलेला आहे. खूप चांगला असा प्रतिसाद सर्व नागरिकांचा आम्हाला ठिकठिकाणी इथे मिळतो आहे. कालच इथे मुख्यमंत्र्यांची सभा झाली आणि सभेला सुद्धा अलोट अशी गर्दी इथे उलटली होती. सगळ्यांचा भारतीय जनता पार्टीकडे कौल आहे. अत्यंत मोठ्या संख्येने मतदार आणि आपले समर्थक सहभागी झाले, कसं बघता आपल्या विजयात? याच्यात निर्विवाद शंका नाही की आज इथे भारतीय जनता पार्टीकडे लोकांचा विश्वास आहे. कारण गेल्या 5 वर्षात केंद्र सरकारने केलेलं कामकाज, 5 वर्षात केलेलं राज्य शासनाने कामकाज आणि मतदारसंघात महत्त्वाचे प्रश्न मार्गी लावण्यात मिळालेलं यश, या सगळ्यांवर विश्वास ठेवून जनता ही भारतीय जनता पार्टीच्या मागे आहे. मोठ्या पाठिंब्याने हे भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देत आहे. आज हेडगेवार चौकातून सुरुवात झालेली महारॅलीचे आपले महायुतीचे उमेदवार सीमाताई हिरे यांनी पश्चिम मतदारसंघात केलेली कामं करताना असं कधी बघितलं नाही. शिवसेना, BJP, काँग्रेस, राष्ट्रवादी सर्वांना 3-3 कोटी निधी प्रभागामध्ये मिळालेला आहे आणि ह्या प्रामुख्याने कामाच्या जोरावर त्यांचा विजय 50,000 पुढं अधिक मताने विजय होणार. रॅलीत आमदार जितेंद्र सुखाडिया, नगरसेवक भाग्यश्री डोमसे, छाया देवांग, निलेश ठाकरे, बाळासाहेब पाटील, महेंद्र पाटील, प्रकाश बागुल, अतिश हिरे, अशोक पवार, राकेश डोमसे, गणेश आरिंगळे, राम पाटील, रवी पाटील, RR पाटील, प्रकाश चकोर, दिलीप देवांग, अनिल मटाले, वैशाली दराडे आदी उपस्थित होते. नाशिक सिटी न्यूजसाठी प्रतिनिधी सचिन दिवटे, सिडको.